मॉर्निंग परवा आपण क्लासिफिकेशनचा पार्ट स्टार्ट केला होता बाळांनो. क्लासिफिकेशनमध्ये आपण दोन टाईपने क्लासिफिकेशन स्टडी करणार होतो. त्यातला पहिला पार्ट बघितला होता बेस्ड ऑन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये आपण दोन टाईप्स बघितले, ओपन चेन, क्लोज चेन. पुन्हा त्याचं जे काय असेल ते डिटेल क्लासिफिकेशन आपण त्या दिवशी स्टडी केलं होतं, म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे याच्यावर आपण सर्वत्र ऑर्गॅनिक कंपाऊंड काय केले, क्लासिफाय केले. त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट जो आहे तो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल. थोडंसं आता परवाचं थोडंसं पुन्हा एकदा जरासं बघा. परवाचं क्लासिफिकेशन आपण बघितलं, त्या क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण एक्झाम्पल स्टडी केली किंवा जी काही एक्झाम्पल बघितली त्या एक्झाम्पलमध्ये फक्त आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करतो आहे त्याच्यावरूनच फक्त आपण ते क्लासिफिकेशन बघितलं होतं. त्याच्यात बाकीचे कुठलेही फॅक्टर आपण बघितले नव्हते. पण अर्थसर्वसृष्टी पाहून कंपाऊंड मिळताना असं काही मिळणार नाही आहे की हा चला स्ट्रेट तर स्ट्रेटची मिळणार, क्लोज तर क्लोजची मिळणार. त्या क्लोज चेनमध्ये पण अजून बरंच काही काय असणार आहे. मग आता स्टडी करताना तो फॅक्टर जो आहे तोही बऱ्यापैकी यूज केला जातो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळे कंपाऊंड जर इझिली स्टडी करायचे असतील तर त्याच्यातला सगळ्यात मेन ऑप्शन किंवा सगळ्यात मेन पाथ हा आहे. तर यानं आपण काय करणार, डायरेक्ट त्या कंपाऊंडच्या सेरीजपर्यंत पोहोचणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की एखादं एक्झाम्पल आपल्याला असं मिळालं आहे आणि त्या एक्झाम्पलमध्ये समजा तुमच्या ओळखीचंच एक्झाम्पल आहे, समजा की C2H5 आणि OH. त्या एक्झाम्पलमध्ये बघा OH ग्रुप आहे. तर OH ग्रुप असेल आता ऑक्सिजन हायड्रोजन प्रमाण किंवा OH ग्रुप असं बोललं जातं. जर हा OH ग्रुप असेल आणि या फॅमिलीचे जर जेवढे मेंबर मिळतात तेवढे सगळे जर मेंबर आपण कलेक्ट केले तर यांची एक सेपरेट फॅमिली झाली. आता हा कोणा मेंबर आहे स्ट्रेट लिहिला आहे तो स्टेटस लिहिला आहे. म्हणजे आपण ओपन चेनमध्ये याचा एक्झाम्पल घेऊ शकतो आहे. म्हणजे अर्थसर्वसृष्टी कंपाऊंड फक्त ओपन आणि क्लोज चेन अशी फक्त क्लासिफाय होणार नाही. आपण अजून त्याच्यामध्ये आतमध्ये गेलो तर त्याच्यात आपण त्याच्याकडे फंक्शनल ग्रुप काय आहे, त्याच्याकडे एक स्पेशल रिप्रेझेंटेशन काय आहे याच्यावरती पण आपण फोकस करू शकतो आहे. आणि त्याच्यावरून ज्याला क्लासिफिकेशन करणार तर ते अतिशय परफेक्ट असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की आता कॉलेजेसमध्ये वगैरे केल्यानंतर आपल्याला सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशा तीन पार्टमध्ये आपण टोटल 10th डिवाइड होतो आहे, बरोबर. माझा त्याच्यात सायन्सला गेलो आहे, कॉमर्सला गेलो आहे का आर्ट्सला गेलो आहे, तीन फॅकल्टी झाल्या. त्या सायन्समध्ये आल्यानंतर पाहून पूर्ण आपले सब्जेक्ट पण डिफरंट असतात. त्या सब्जेक्टनुसार आपण डिव्हिजन बनवतो आहे. ज्याला आपण डिव्हिजनमध्ये परफेक्टली जातो तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये त्या पूर्ण जो काय एक्झाम्पल असेल, जो कोणी स्पेशल पर्सन असेल त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन मिळणार नाही, म्हणजे जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे ऐका म्हणजे हे लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. समजा की मी कॉलेजमध्ये गेले आणि मला कोणतरी XYZ ह्या मेंबरला बोलवायचं आहे आणि मला फक्त एवढंच माहिती आहे की तो सायन्सला आहे, काय म्हणजे तुम्ही लक्षात आलं बघा. मग सायन्सला आहे एवढंच माहिती असेल तर ते सायन्समध्ये कुठं जाऊन शोधणार, हाही महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला सायन्सबरोबर त्याची डिव्हिजन पण माहीत पाहिजे, त्याचे सब्जेक्ट पण माहीत पाहिजे. असं जर असेल तर बेसिक क्लासिफिकेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते क्लासिफिकेशन हे असे येते. म्हणजे अगदी त्याच्या तळापर्यंत जाऊन आपण तो पार्ट स्टडी करणार, म्हणजे त्याच्याकडे जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपवरून प्रॉपर्टी सांगायचा प्रयत्न करणार, म्हणजे ते डिटेलमध्ये क्लासिफिकेशन झालं. म्हणजे कालचं क्लासिफिकेशन जे होतं ते आपण ओझरनं सेपरेट केलं बाळांनो आणि आता मात्र जे क्लासिफिकेशन बघणार आहे ते आपण डिटेलमध्ये क्लासिफिकेशन बघणार आहे. माझ्या क्लासिफिकेशनमध्ये नेमकं काय घेतलं आहे तर फंक्शनल ग्रुप नावाची एक नवीन कन्सेप्ट ॲड केली आहे. आता ते फंक्शनल ग्रुपची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आणि मग तुमच्या लक्षात येईल नेमकं काय आहे. द फंक्शनल ग्रुप डेफिनेशन जे आहे ते अतिशय सिम्पल आहे. जे काही त्याच्यामध्ये सांगितलं आहे तेच त्यांनी डेफिनेशनमध्ये एक्सप्लेन केलं आहे. अ पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल, अ पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल व्हिच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट अ रिएक्शन. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा असा एखादा पार्ट की ज्याच्यामध्ये आपण चेंज करून एखादी रिॲक्शन रिप्रेझेंट करतो आहे त्याला सरसर काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप. कारण फंक्शनल ग्रुप हा असा पार्ट असतो की तो ऑटोमॅटिकली चेंज रिप्रेझेंट करतो आहे. एक एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या फंक्शनल ग्रुपची सेल्स किंवा फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय ते लक्षात येईल. समजा की आपल्याकडं C2H5OH आता जरा इथेनॉल मेंबर, इथेनॉल नेम आहे याचा नॉमिनेचर आता बघायचं आपल्याला. प्लस समजा त्याच्यामध्ये आहे ना मी SCl टाकलं, त्याच्यामध्ये आहे ना समजा मी HCl टाकलं, हायड्रोजन क्लोराईड. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे असा पार्ट, पुन्हा एकदा बघा, द फंक्शनल ग्रुप पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल, हा ऑर्गॅनिक मॉलिक्युल आहे आपला ज्याच्याकडे कार्बन असतो त्याला काय बोलतो आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युल. द पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्युल व्हिच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ अ रिएक्शन. म्हणजे काय असणार आहे, असा त्या कंपाऊंडचा पार्ट किंवा असा त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा पार्ट की ज्याच्याकडे केमिकल रिॲक्शन करायचे चान्सेस आहेत. मग आता त्यातलं जर बघितलं तर याच्यात रिॲक्शन होताना असं होतं प्रॉब्लेम, हा OH ग्रुप आणि ह्यातला H असा कंबाईन करून सरसर H2O रिमूव्ह होतोय आणि या OH-च्या जागी तुमचा क्लोरीन आयटम येतोय. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये काय काय झालं, C2H5Cl आणि प्लस त्याच्यामध्ये काय रिमूव्ह झालं, H2O. मला सांगा आता ह्या
त्याचे रिएक्शन म्हणून आपण स्टडी करू शकतोय म्हणजे अल्कोहोल मध्ये ज्याला आपण ऍसिड कंबाइन करतात इट गिव्स अल्किल हॅलाइड्स प्लस H2 म्हणजे या पार्टला बोलतात आपण बोलतो फंक्शनल आले लक्षात म्हणजे एखादा ऑर्गेनिक कंपाऊंडचा असा एखादा पार्ट की ज्या पार्ट मध्ये केमिकल रिएक्शन होतात त्याला काय बोलायचे फंक्शनल ग्रुप मग असा विचार करा इकडे चेंज होणार का होणारच नाही कारण सांगतानाच मी काय म्हटलं तुम्हाला एखादा ऑर्गेनिक मॉलिक्युलचा असा एखादा पार्ट की ज्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होणार त्याला काय बोलायचं फंक्शनल ग्रुप सरळ सरळ आपण हा रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी काय आला क्लोरीन तयार काय झाली रिएक्शन झाली तयार एक प्रोडक्ट झाला तो प्रोडक्ट आपण स्टडी करू शकतोय समजलं त्याच्यानंतर आता हे जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पलवरून डेफिनेशन तर क्लिअर झाले असेल पुन्हा एकदा एक डेफिनेशन बघा पार्ट ऑफ एन ऑर्गॅनिक मॉलिक्युल विच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप असा एखादा पार्ट की ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आणि ते एक्झाम्पलसाठी तुम्ही एक्झाम्पल पण दिलं हे लक्षात आलं असेल मग आता असे फंक्शनल ग्रुप कसे तयार होणार किती असणार आहेत काय काय असणार आहेत ते आता आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे तर याच्यामध्ये मला भरपूर फंक्शनल ग्रुप स्टडी केलेत आपण कारण जे आपल्याकडे अर्थसर्कसवरती कंपाऊंड मिळाली ती सगळीच्या सगळी कंपाऊंड एकत्र कलेक्ट करून यांच्या ह्याच्यानुसार सेपरेशन करून आपण होमोलोग सेलचं पण फॉर्मेशन करणार आहे आता पुढं म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याकडे जेवढी काय नवीन फंक्शनल ग्रुप येते तेवढे सगळेच्या सगळ्या ॲड केले त्या ॲडिशनमध्ये आता आपल्याला एक फंक्शनल ग्रुप स्टडी करायचं आहे आता देताना त्याच्यामध्ये 3 पॉईंट मी हा पार्ट टीचिंग करणार आहे त्याच्यात पहिलं फंक्शनल ग्रुपचं नेम कारण नेम कंपल्सरी पाहिजे त्याला काय म्हणायचं कळालं पाहिजे बरोबर ना आता हा वचन ग्रुप आहे कदाचित तुम्हाला माहीत असेल त्याला अल्कोहोल बोलतात समजा इथं CN ग्रुप आला तर त्याला सायनाइड बोललं पाहिजे समजा इथं क्लोरीन आला तर दिसतेच क्लोरीन आला तर त्याला हॅलाइड बोललं पाहिजे मग आता हे पहिल्यांदा सगळं आपल्याला परफेक्ट करावं लागणार हां एखाद्या कंपाऊंडमध्ये कुठलं स्ट्रक्चर दिसते फंक्शनल ग्रुपचं त्याच्यावरून त्याची फॅमिली सेपरेट मग हे जर करायचं असेल तर आधी आपल्याला काय बघायला पाहिजे फंक्शनल ग्रुप्स मग त्याच्यामध्ये आता आपण एक फंक्शनल ग्रुप त्याचे नेम फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि त्याचं एक एक्झाम्पल अशा पार्टमध्ये आपण स्टडी करणार आहे थोडंसं क्लिअरली व्यवस्थित परफेक्ट करायचं बाळानो आणि सगळ्यात महत्त्वाचं केमिस्ट्रीमधला मिरर आरसा म्हणायला हरकत नाही हा पॉईंट आहे त्यामुळं कंपल्सरी हा पॉईंट आला पाहिजे तुम्ही परफेक्ट करताना 4 वेळा 9 10 वेळा 9 20-25 वेळा तुम्ही लिहून ते प्रॅक्टिस करा जरी झोपेतनं जरी उठवलं बाळानं तरी हे कंपल्सरी आलं पाहिजे कारण हे आल्याशिवाय आपल्याला कंपाऊंड आयडेंटिफाय करता येणार नाही कारण पहिलं आपलं सगळ्यात महत्त्वाचं ते आहे कंपाऊंड आयडेंटिफाय झालं की काही प्रॉब्लेम नाही आता याच्यामध्ये स्टडी करताना बरेचसे फंक्शनल ग्रुप आपल्याला डिटेलमध्ये दिलेले आहेत आता आपण एक करून असे सगळे फंक्शनल ग्रुप स्टडी करणार आहे त्याच्यात पहिला फंक्शनल ग्रुप आहे आपला तुमच्या ओळखीचा मेंबर आहे आलके आता मुळात हा फंक्शनल ग्रुप असं बोलत नाही त्यामुळं सरळ सरळ लिहिते मी इथं पाहिजे तर नो फंक्शनल ग्रुप असं का म्हटलं कारण आलके माहिती आहे तुम्हाला की हा सगळ्यांचा पेरेंट आहे बरोबर ना म्हणजे याला फंक्शनल ग्रुप असं बोलता येणार नाही आहे पेरेंट का तर आपण पहिलं जनरल सॉरी बेसिकच्या पॉईंटला आपण बघितलं होतं पहिलं ओळखील आपल्याला अर्थिंग साईजमधला मिथेन डिराईव्ह झाला मग आता तो जो मिथेन आहे तो ॲज अ पेरेंट म्हणून आपण नेहमी घेतला फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो आपण मिथेन समजा तुम्हाला पुढचं एक्झाम्पल पाहिजे असेल C2H6 याचंही नेम तुम्हाला माहिती आहे इथे दोन्हीपैकी कुठलं एक एक्झाम्पल द्या बरोबर आता हे दोन्हीचे दोन्ही मेंबर्स म्हणजे अख्खी फॅमिली जी आहे ती बघा पेरेंट म्हणून आहे त्यामुळे त्याला फंक्शनलचा डिमांड येत नाही फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जाणार नाही कारण आपण सगळेचे सगळे फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये रिप्लेस करणार आहे तेही कसे करायचे तर पटपट बघायचं आहे त्यामुळे पहिला जो मेंबर आहे कारण कसं आहे फंक्शनल ग्रुप स्टार्ट करायचे आहे किंवा कंपाऊंड फॉर्मेशन स्टार्ट करायचं आहे तर पहिल्यांदा कोणते पाहिजे आणि तो पहिल्यांदा वाढून घेतले नाही कळलं आता हे क्लिअर म्हणजे त्याला फंक्शनल ग्रुप म्हणता येणार नाही त्यामुळे नो फंक्शनल ग्रुप पुढं ज्याला आणखीन डिस्कस झाला त्याच्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा काय मिळालं आपल्याला आणखीनचं फॉर्मेशन झालं अल्किन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑलिफिन्स याचं दुसरं एक नेम आहे तेही व्यवस्थित परफेक्ट करा अल्किन कधी ऑल्सो कॉल्ड ॲज ऑलिफिन्स हे मात्र आता रिप्रेझेंट करता आलं पाहिजे कारण अल्किनमध्ये आपला कार्बन सिंगल बॉन्ड होतं बरोबर आता अल्किनपासून ज्याला आपण अल्किन सेल्स बनवणार त्याला कार्बन डबल बॉन्ड आला कार्बनच्या आहे तो आपला टेट्राहेड्रॉन आहे म्हणजे त्याचे चारही बॉन्ड दिसले पाहिजे त्या कार्बनला या बाजूचे दोन कॉमनमध्ये दोन वरती एक या बाजूला एक टोटल 4 बॉन्ड झाले नाही आहे 4 बॉन्ड झाले म्हणजे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन फंक्शनल ग्रुपचं जे येणार ते कार्बन डबल बॉन्ड करणार आहे चला फॉर एक्झाम्पल आता त्याच्यामध्ये समजा आपण पहिले एक्झाम्पलच घेतलं
CH2 डबल बॉन्ड CH2 आणि याचं नेम आहे इथीन ANE जो फक्त काय होणार ENE माहितीच आहे तुम्हाला कारण हा अल्केन अल्केन अल्काइन ह्या तिन्ही सेलचं थोडंस एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे है ना पुढे पुढचा मेंबर जो आहे थर्ड याच फॅमिली मधला अल्काइन बरोबर आता याचे रिप्रेझेंटेशन मध्ये कार्बन कन्सिस्ट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मधला एक बॉन्ड वाढला वाढला बरोबर कार्बनचे बाजूचे दोन बॉन्ड कमी झाले त्या बाजूचा एक आला त्या बाजूचा एक इलेक्ट्रॉन आत आला त्यामुळे संरचना स्ट्रक्चर मध्ये काय आला दोन कार्बन टू कार्बन बिटवीन ट्रिपल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड फ्रंट अँड बॅक साइड झालं पुढं याचं पण एक्झाम्पल आपण वरचंच घेऊ शकतोय अजून एक हायड्रोजन त्याचा कमी केला आणि पुन्हा आपल्याला मेंबर जो मिळाला त्याच्यात इथाइन मिळाला म्हणजे इथे इथीन आणि आयडेंटिफाय कशी करायची कारण आता तिन्ही फंक्शन फॅमिलीअर होती त्यामुळे मी एकत्र केली आता सगळ्यात महत्त्वाचं हे की आपल्याकडं जी काही एक्झाम्पल्स मिळतील व्यवस्थित ऐकायला ना बघू सर कारण मी आता डिटेल मध्ये सगळं सांगायला नाही जी काही एक्झाम्पल मिळतील एक्झाम्पल समोर आल्या आल्याबरोबर जर आपण फंक्शनल ग्रुप क्लासिफिकेशन करणार असेल तर सरळ त्या स्ट्रक्चरमध्ये सगळे बॉन्ड चेक करायचे जर टोटल कंपाऊंडमध्ये सिंगल बॉन्ड फक्त असेल आणि कंपाऊंड जर कार्बन आणि हायड्रोजनचं फक्त असेल हायड्रोजनचं आणि कार्बनचं फक्त असेल तर त्याला कंपल्सरी अल्केन म्हणायचं पुन्हा एखादं स्ट्रक्चर समोर आलं त्याच्यात कार्बन हायड्रोजनच आहेत फक्त त्याच्यात कुठंतरी एखादा डबल बॉन्ड असेल तर मात्र त्याला कंपल्सरी अल्केन बोलायचं आणि मग एखादं एक्झाम्पल असं आलं की ज्याच्यात कार्बन आणि हायड्रोजनच असेल पण एखादा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याला बोलायचं बघ अल्काइन सिंपल आहे कुठलंही एक्झाम्पल आलं समोर तर पटपट पटपट फक्त त्याचं सिंगल बॉन्डेड डबल बॉन्डेड ट्रिपल बॉन्डेड आणि तिन्ही आपण कशाचे पाहिजे म्हणून सांगितलं मी ओनली हायड्रोकार्बन सेरीज मीन्स कार्बन अँड हायड्रोजन कंबाईन्स टू फॉर्म कंपाऊंड आर कॉल्ड एज हायड्रोकार्बन बरोबर हायड्रोजन आणि कार्बन त्यामुळे टोटल स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन फक्त पाहिजे फक्त सिंगल बॉन्ड असेल तर त्याला अल्केन बोलायचं डबल बॉन्ड असेल तर त्याला अल्किन बोलायचं ट्रिपल बॉन्ड असेल एखादा तर अल्काइन बोलायचं मग त्याच्यात एक डबल बॉन्ड असू शकतोय दोन असू शकतात तीन असू शकतात ती फॅमिली आता नंतर आपण डिटेलमध्ये बघू ते जे त्याचे आपल्याला चॅप्टर स्टडी करायचे त्याचा प्रत्येक चॅप्टरमध्ये पुन्हा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे आता बेसिक फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे बॉन्ड किती मग त्याला काय म्हणायचं त्यांच्या नॉमेनक्लेचरमध्ये पण काय प्रॉब्लेम नाही बघा कारण अल्केन ANE होतं त्याचं काय केलं ENE नंतर त्याचं काय केलं YNE माहितीच आहे तुम्हाला बरोबर मग जसं ANE ENE YNE केलं तसं नॉमेनक्लेचरमध्ये पण करायचं पेरेंट अल्केनची सेरीज आपल्याला परफेक्ट आहे त्याच्यातून फक्त अल्केन मधलं ANE काढून ENE केलं की अल्केन सेरीज तयार होते आणि YNE केलं की अल्काइन होते नॉमेनक्लेचरमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे पुढं तर हे सगळे एक्झाम्पल जे आहेत एक्झाम्पल आता मी लिहिणार आहे फक्त हे सगळे नॉमेनक्लेचर आपल्याला प्रत्येकाचे चॅप्टर आहे बघा फंक्शनल ग्रुपचे त्यामध्ये आला प्रत्येक चॅप्टरला ते डिटेलमध्ये एक महिन्याचं नॉमेनेशनच्या पाठ या चॅप्टरमध्ये पुढे थोडं स्टडी करणार आहे त्याच्यानंतर आता पुढचा फंक्शनल ग्रुप आहे अल्किल हलाइड इट इज ऑल्सो कॉल्ड एज हलाइड हलाइड पण बोलतात क्या अल्किल हलाइड पण बोलतात याच्यात रिप्रेझेंटेशन आहे यक्स बॉन्ड यक्स यक्स रिप्रेझेंट केला जातो हायड्रोजन फॅमिली मग हायड्रोजन फॅमिलीमध्ये आपलं यफ सी एल बी आर आय इथं ब्रॅकेटमध्ये टाकते बघा यफ सी एल बी आर अँड आय बरोबर त्याच्यानंतर ॲस्टेनाईन एक आहे पण हा आपला ॲस्टेनाईन मेंबर जो आहे ना हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे त्यामुळे तो शक्यतो रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही म्हणजे राहिले आपले फक्त चारच मेंबर फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन अँड आयोडिन ह्या सगळ्यांना हे चार मेंबर आहेत चारही मेंबर आपण एखाद्या रिॲक्शनमध्ये घेऊ शकतो मग आता त्याला कन्सिडर करताना रिप्रेझेंटेशनमध्ये सरळ सरळ त्यांनी काय कन्सिडर केलं कॅपिटल एक्स ज्यावेळेला एखाद्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल एक्स दिसलं की आपण सरळ सरळ त्याला काय म्हणायचं हलायक्स कळालं म्हणजे एक्झाम्पल असेल त्याला यफ सर जोडलेला असेल जनरल फॉर्म्युला तर आपण सरळ सरळ हलाइड बोलायचं आणि समजा यफ सी एल बी आर आय की काही असेल आता इथं आहे बघा दुसरं नाही तेवढ्यासाठी दिसलं आता असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार हलाइड कारण त्या बाजूचा मेंबर हलाइड आहे आणि या बाजूचा मेंबर आठवत आहे आता क्लिअर झाला असेल म्हणजे एक्झाम्पल बघितल्यानंतर त्यात एक्झॅक्ट काय रिप्रेझेंट केले याच्यावरून बघून आपल्याला ते क्लासिफिकेशन करायचं आहे समजलं आता एक्झाम्पल लिहिताना पुन्हा तुमचा इथे मेंबर घेऊ शकताय आता इथे मेंबरचं परवाच काय सांगितलं होतं ज्याला आपण इथे मेंबर घेतोय त्याला काय करायचं म्हणून सांगितलेलं अल्किन सेरीज जे आहे त्या अल्किन सेरीजमध्ये आपल्याला जर फंक्शनल ग्रुप टाकायचे असतील तर आपण अल्किन ग्रुप तयार केला होता फाउंडेशनला आठवते का बघा त्या लेक्चरमधलं म्हणजेच एक हायड्रोजन ॲटम त्यातला कमी करून तिथं आपल्याला हायड्रोजन ठेवायला लागतात म्हणजेच आता ह्या बॉन्डच्या ह्या प्रत्येक बॉन्डच्या पाठीमागे पळून आपला आर ग्रुप असतोय आर मीन्स अल्किन ग्रुप क्लिअर आता म्हणजेच एक्झाम्पल लिहिताना काय होतं आता समजा मी इथे घेतला त्याच्यात एक हायड्रोजन ॲटम कमी केला
त्याच्या जागी काय टाकला क्लोरीन टाकला नेम काय टाकणार याचा मिथिल क्लोराइड ही फॅमिली आपल्याला बनवा म्हणून सांगितलं होतं मी AN चं YL केलं का केलं तर एक हायड्रोजन ॲटम कमी केला एक हायड्रोजन ॲटम कमी का केला कारण आपल्याला फंक्शनल ग्रुप त्यात ऍड करायचा होता म्हणजे फंक्शनल ग्रुप ऍड करायचा असेल तर वन हायड्रोजन ॲटम रिमूव्ह बाय पेरेंट अल्केन आर कॉल्ड अल्किल ग्रुप अल्किल ग्रुप बनवून घेतला मग जसं अल्केन ग्रुपचा कुठला वापरला असेल त्याचं नोमेनक्लेचर असेल AN चं फक्त YL करायचं आता मी पेरेंट वापरला होता मिथेन बरोबर त्यातला हायड्रोजन ॲटम काढला क्लोरीन टाकला त्यामुळे नोमेनक्लेचरमध्ये काय आलं मिथिल क्लोराईड सिंपल पुढं पाचवा फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यातला अल्किल सायनाइड कॅन्डिडाचं कोण आहे सायनाइड वर्धलाय पण म्हणू शकताय सॅनाइड पण म्हणू शकताय आता दिस सायनाइड बी प्रेझेंटेड बाय यल सी ट्रिपल बॉन्ड यल याच्यासाठी स्पेशल फंक्शनल ग्रुप जो आहे तो कसा येणार हा असा येणार पुन्हा याच्यामध्ये एक्झाम्पल टाकायचं झालं तर कसं येणार CH3C ट्रिपल बॉन्ड यल बरोबर आता ही जे एक्झाम्पल आहेत ना ही सगळी एक्झाम्पल मी त्या त्या फंक्शनल ग्रुपला रिप्लेस करून एक्झाम्पल सांगायला दिला त्यामुळे थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा तर सायनाइडचा अजून एक नोमेनक्लेचर आहे यालाच अजून एक नेम ठेवले म्हणून याला नायट्राइल पण बोलतात सायनाइड बोलतात तर त्याला काय होतात नायट्राइल मग जर याचं नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर हा पुन्हा आपला मिथिल ग्रुप आणि हा आपला पुढचा सायनाइड म्हणजेच नोमेनक्लेचरमध्ये कसं होणार याचं ते मिथिल मिथिल सायनाइड त्याच्यानंतरचा पुढचा आयसो सायनाइड हा एक फंक्शनल ग्रुप आहे वरचा जरा प्युअरली सायनाइड आणि हा आहे आयसो सायनाइड याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते थोडंसं वेगळं आहे याच्यात आहे ना सेंटरला म्हणजे पाठीमागं नायट्रोजन येणार ट्रिपल बॉन्ड सी येणार आता जर ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं बाळू तर ह्या कार्बनला फोर बॉन्ड नाही आहेत म्हणजे दॅट वॉज निगेटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनकडे एक बॉन्ड एक्स्ट्रा आहे कारण नायट्रोजनला नेहमी ट्रिपल बॉन्डच असतो कारण त्याची व्हॅलन्सी जी आहे ती 3 आहे त्यामुळे ट्रिपल बॉन्ड येणार आता जर नायट्रोजनला बघितलं तर 4 बॉन्ड्स आहेत म्हणजे हे वेगळं हे सायनाइड म्हणजे सी ट्रिपल बॉन्ड यन आणि नायट्राइड म्हणजे यन ट्रिपल बॉन्ड सी क्लिअर आता याच्यात पण एक्झाम्पल देऊ शकताय समजा एक्झाम्पल द्यायचं असेल तर CH3N ट्रिपल बॉन्ड सी पुन्हा डोकाचा चार्ज आहे प्लस मायनस हा कंपल्सरी त्या एक्झाम्पलला द्यावा लागतात आणि याचं नेम काय असणार आहे मिथिल वर आहे तसंच मिथिल फक्त आयसो सायनाइड म्हणजे जो प्युअरली सायनाइड होता तो फक्त काय होणार मिथिल आयसो सायनाइड कारण फंक्शनल ग्रुप आपला काय होता आयसो सायनाइड त्याच्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप आहे बघू नायट्रो अल्केन नायट्रो अल्केन दिस फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंटेड बाय NO2 ग्रुप रिप्रेझेंट करताना शक्यतो NO2 ग्रुप रिप्रेझेंट होतोय पण आता मी त्याचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर पण रिप्रेझेंट करणार आहे तर हे रिप्रेझेंटेशन जे आहे हे असं आहे दोन ऑक्सिजन आहे एक साईडचा ऑक्सिजन डबल बॉन्ड सॅटिस्फाय आणि एक साईडचा ऑक्सिजन मात्र सिंगल बॉन्ड सॅटिस्फाय त्यामुळे इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज इट ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज बॉन्डिंग फॉर्ममध्ये पण आपल्याला ते क्लिअरली माहीत पाहिजे करताना दोन्ही पॉईंट जे आहे ते परफेक्ट करा बॉन्ड NO2 चालतं नसेल हे NO2 स्ट्रक्चर फक्त मी डिटेलमध्ये ड्रॉ केलं आहे विथ बॉन्ड विथ चार्ज त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये पुन्हा मिथिल ग्रुप आहे ठेवला आणि सरळ सरळ त्याला मी काय ठेवलं NO2 आता डायरेक्टली कसं चालते याचं नेम काय नायट्रो मिथेन याचं नेम काय नायट्रो मिथेन समजलं त्याच्यानंतर आता पुढं पुढचा फंक्शनल ग्रुप आहे आठवा अमाईन बरोबर अमाईनच्या आधी आपण अल्कोहोल बघू म्हणजे जरा फास्ट होईल पुढचा फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते फंक्शनल ग्रुप आहे आपला OH बॉन्ड OH ने रिप्रेझेंट केला जातो एक्झाम्पल जे आहे ते CH3OH याचं नेम आहे मिथिल अल्कोहोल पुढं अल्कोहोल आहे असं पारिपाठमध्ये आपला मिथिल कोण आहे मिथिल ग्रुप आहे तर मिथिल अल्कोहोल हा जो आहे तो सिंपल मेंबर आहे हा तुम्हाला माहिती आहे थोडंसा त्याच्यानंतर पुढे आहे फिनॉल हा एक स्पेशल फंक्शनल ग्रुप आहे एकच एक्झाम्पल आहे तेच आपल्याला स्टडी करायचं आहे रिप्रेझेंटेड बाय AROH AR मीन्स अरे बेन्झिन बरोबर आणि एक्झाम्पल काय येणार C6H5OH आणि नेम आहे याचं बनू फिनॉल याचं फंक्शनल ग्रुपचं पण नेम तेच आहे आणि एक्झाम्पल एकच एक्झाम्पल आहे मी सांगितले तेच आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं
C6H5OH नेमोस त्याचं काय फिनॉल त्याचं कोणत्या ग्रुपचं नेम होतं आहे फिनॉल्स समजलं त्याच्यानंतर पुढे 10th एक मेंबर आहे इथर रिप्रेझेंटेड बाय COC म्हणजे सेंटरला डायकरंट ऑक्सिजन या बाजूला एक कार्बन त्या बाजूला एक कार्बन हे स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर आहे असे एक्झाम्पल आपल्याला येणार म्हणजे याच्यात आपलं बाकीचं सगळं जे काय असेल ते ऍड करायचं यातलं एक्झाम्पल आहे बघा CH3OCH3 कारण दोन्ही सेंटर दोन आर येतात CH3OCH3 आणि याचं नेम आहे डाय मिथिल कारण दोन्ही बाजूला दोन मिथिल ग्रुप आहे डाय मिथिल इथर समजलं डायमिथिल इथर पुन्हा एकदा बघा आता बरोबर आहेत एवढे बघा आता बरोबर बरोबर पहिला आहे आपला फंक्शनल ग्रुप म्हणता येत नाही तरी मी तो पेरेंट म्हणून स्टार्टिंगला घेतला आहे अल्केन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मेंबर आर कॉल्ड एज अल्केन अल्केन इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑलिफेन्स बरोबर कार्बन कार्बन डबल बॉन्डेड मेंबर आर कॉल्ड एज अल्केन अल्काइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड मेंबर आर कॉल्ड एज अल्काइन पुन्हा अल्किल हल आहे रिप्रेझेंटेड बाय यक्स अल्किल सायनाइड रिप्रेझेंटेड बाय सी एन सी ट्रिपल बॉन्ड यर आयसोसायनाइड रिप्रेझेंटेड बाय यन ट्रिपल बॉन्ड सी नायट्रो अल्किल रिप्रेझेंटेड बाय बॉन्ड NO2 अल्कोहोल रिप्रेझेंटेड बाय OH फिनॉल रिप्रेझेंटेड AROH अँड इथर रिप्रेझेंटेड COC समजलं आत्ता आपल्याला काय पाहिजे सांगते ह्या प्रत्येकाला बनवून बाहेर बॉन्ड सोडले त्या प्रत्येक बॉन्डच्या ठिकाणी तुम्ही एकतर एक हायड्रोजन ठेवू शकताय नसेल तर तुमचा आर ग्रुप ठेवू शकताय तुमची मर्जी म्हणजे आता या प्रत्येक फंक्शनल ग्रुपची एक सेरीज बनतात जी सेरीज आपण थोडीशी पाठीमागे 10th स्टडी केली होती होमोलोगस सेरीज लक्षात आलं म्हणजे आता ह्या फंक्शनल ग्रुपचे 10 मेंबर जे आपले पेरेंटमध्ये रिप्लेस करून मिळणार आहे 10 मेंबर तयार म्हणजे आता बरोबरती 10 फंक्शनल ग्रुप लिहिले तर 100 कंपाऊंड्स आता बोर्डवर आहे पहिला प्रश्न त्याचं डिटेलमध्ये पुन्हा क्लासिफिकेशन असेल तर त्याची आणि पुन्हा आयसोमेरिझमच्या फॅक्टरनं परीक्षा एक्झाम्पल बनतात म्हणजे आपल्याकडे आता काय लक्षात आलं का बघा हे जे काय बोर्डवरती लिहिलं आहे आता याच्या एखादा कुठलाही तुम्हाला कंपाऊंडचं स्ट्रक्चर दिलं तर आपल्याला त्या स्ट्रक्चरचं फंक्शनल ग्रुप म्हणून क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये समजा मला OH ग्रुप दिसतोय तर लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे हा तो अल्कोहोल आहे काय म्हणतो मी लक्षात आलं समजा आपल्याला एक्झाम्पलमध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये समजा सायन सी एन दिसतोय कार्बन ट्रिपल बॉडी एन दिसतोय लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे की तो सायनाइड आहे म्हणजे आपण काय क्लिअर झालं लक्षात आलं का बघा समजा त्याच्यामध्ये क्लोरीन दिसला तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे त्याच्यात हॅलाइड आहे समजा ब्रोमीन दिसला तरी हॅलाइड आहे आयडीन दिसला तरी हॅलाइड आहे समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला NO2 ग्रुप दिसला तर आपण लगेच त्याला म्हटलं पाहिजे नायट्रॉन आहे म्हणजे आता म्हणून आरसा असं मी म्हटलं होतं सुरुवात करताना आणि का म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं असेल जे काही एक्झाम्पल समोर आल्यानंतर आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे म्हणून आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला आयडेंटिफिकेशनसाठी कशाला काय म्हटलं जातं हे जर माहीत नसेल तर आपल्याला आयडेंटिफाय होणारच नाही म्हणजे जस्ट एक्झाम्पल होऊन देते फक्त बाळून समजा की मी असं एखादं एक्झाम्पल लिहिलं आहे अजून नोमेंडेचे सिस्टीम झालेली नाही त्यामुळे या प्रकारात काय फोकस करू नका याच्या पुढच्या पण नोमेंडेचेच आहे
नेम यायला चालू झाले की काय प्रश्नच नाही. स्ट्रक्चर वरून किमान कळलं असेल तेवढं पुष्कळ झालं आणि तेवढंच पाहिजे नेम आणि त्याचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. एक्झाम्पल आल्यानंतर एक्झाम्पलचं नोमेनक्लेचर आणि एक्झाम्पल रिप्लेसमेंट हा फॅक्टर ॲटोमॅटिक.